बाईक पुसून झाली, आता सामान लोड करणार बाईकवरती आणि निघणार वाटेत. आम्ही आमचा एक प्लॅन अजून आहे की गुहागरला थांबायचं, आणि दरवर्षी आम्ही 31 गुहागरला जातो राहायला, पण यावेळेला आम्ही तिथे लोकेशन ड्रॉप केलं आहे. पण जाता जाता तिथे कॉफी पिणार आणि मग निघणार पडेलला जायला. चला, भले 9:30 वगैरे वाजले आहेत पण हवेत मस्त गारवा आहे. आत्ता पडेल देवगडच्या जवळ हे गाव आहे. पडेल म्हणजे माझ्या बाबांचा आजोळ. सो कोकणातल्या आम्ही तळ कोकणात पण आमचं घर आहे आणि इथे वरती पण आमचं घर आहे. आम्ही रत्नागिरी. सो आमची राहण्याची ही दोन ठिकाणं असणार आहेत, पण सगळ्यात आधी आम्ही जाणार आहोत पडेलला, आणि पडेलहून येता येता आम्ही राहणार पोमेंडीला. मगाशी मी गुगल मॅपवर बघितलं की आसूदहून पडेलपर्यंत मला 6 तास लागणार आहे विथ बोथ द जेटी. पण वाटेत आम्ही गुहागरला थांबून कॉफी पिऊ. ओम आहे आमच्याबरोबर, सो ही विल हॅव सम ब्रेकफास्ट आणि मग आम्ही पुढे जाऊ. पण त्याच्यात आम्ही तो वेळ नाही धरलेला, आणि जेवायला वाटेत कुठेतरी थांबू तोही वेळ मी धरलेला नाही. त्याच्यात राहुलचा फोन, अरे फोन आला म्हणजे रेंज आली. माझी बॅग सरकली, बॅग सरकली. झाडांच्या सावल्या पडल्या की हे छोटे छोटे स्पीड ब्रेकर्स आहेत ना ते दिसतच नाही, सिरियसली नाही. जशी आत्ता आपली बाईक उडाली ना, तसं अनेक वेळा मी अनुभवलं, अनेक वेळा. ॲक्च्युली काल काय झालं होतं की मला ना बबरू चालवायला खूप भीती वाटत होती, ती माझ्या कंट्रोलमध्ये नाही आहे असं मला वाटत होतं सतत, आणि मला कळत नव्हतं की काय झालं. आणि ते टायर सटकला तिचा एका वळणावर. मी निघायच्या आदल्या दिवशी जेव्हा पेट्रोल फुल केलं तेव्हाच हवा भरली होती. सो मग आत्ता असं झालं की आता एकदा चेक करूया की हवा किती आहे. आता पेट्रोल पंपवर हवा चेक केली, मागच्या टायरमध्ये 40 हवा होती, 40. इमॅजिन कशी राहील बबरू माझ्या कंट्रोलमध्ये. आणि आता हवा कमी केली टायरमधली, तेव्हा आता मला ना बबरू बरोबर राईड करते हे जाणवायला लागलं. आता हे पन्हाळे काजीला आम्ही चाललो आहे गुहागरला जाताना. आम्हाला तिथे पेट्रोल पंपवर एकाने सांगितलं की तुम्ही तिकडे जा. पन्हाळे काजीला पांडवकालीन लेणी आहे. काय सरकले असता दगड आहेत ते होणारच. काय शांतता आहे माहिती लिटरली. काय ट्विस्टीज आहेत यार, हे ट्विस्टीज बघ ना. कुठे आलो बबरू इज फाईन. कोकण म्हटलं की घाट आले, घाट म्हटलं की वेडीवाकडी वळणं आली. पण तुम्हाला सांगते की ह्या ट्रिपला एवढी डेंजरस वळणं होती ना माझ्या पुढे. पण ग्रुप राईड करण्याचा फायदा काय आहे हे मला आत्ता कळलं. Mm-hmm.
हे खूप कठीण आहे. नाही यार, पहिल्यावरच आहे. नाही 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 तू काढ. नाही 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 मी नाही दिला. मग अशी उतरताना ना माझा गोप्रो अचानक बंद पडला, पण ते बघितल्यानंतर मला असं झालं की गोप्रोमध्ये ना तो उतार तितका जाणवत नाही आहे. ॲक्च्युली खूप उतार होता आणि त्या क्षणाला मला पायाखालची जमीन सरकणं ही म्हण आठवली, कारण पायाखालची माती दगड इतके सटकत होते. बाईक तर सटकतच होती पण ऐग श्वास पुरत नव्हता मला उतरल्यानंतर. कमाल भीती वाटत होती मला. बरं, पहिल्याच लॉंग राईडला असे एक्सपिरियन्स येत आहेत. अर्थात कोकण म्हटल्यावर ह्या सगळ्या गोष्टी आल्या, पण तरी